नमस्कार मंडळी. सुंदर असा काल आम्ही बघितला टॉवर ब्रिज लंडनमधला, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आहोत इथला फेमस बकिंगहॅम पॅलेस बघायला. तर बकिंगहॅम पॅलेस हा लंडनमधील अतिशय शाही सुंदर असं निवासस्थान आहे, आणि युनायटेड किंगडमचं हे प्रशासकीय मुख्यालय आहे, आणि हे वेस्टमिन्स्टर शहरामध्ये आहे. अतिशय सुंदर परिसर, पूर्ण सगळीकडे झाडच झाडं आहे, बगीचा आहे बाजूला, आणि त्यामध्ये हे असं सुंदर असं पॅलेस आहे. एंट्रन्सलाच भल्लं मोठं गेट आहे, फ्लॅग्स लावलेले आहेत, आणि त्या गेटवरसुद्धा असं छानपैकी नक्षीकाम केलेला आहे. खूप मोठे गेट आहेत. त्यानंतर आम्ही आत गेलो परिसरामध्ये. तर आत पण गेल्यानंतर डायरेक्ट पॅलेसच्या इथे तर एंट्रन्स नसतो, तर त्याआधीसुद्धा एक मोठं गेट होतं. आणि ह्या पॅलेसमध्ये आत्ता तरी प्रवेश नाही आहे, वर्षातला एक ठराविक काळ असतो, आय गेस ऑगस्टमध्ये असतो तो, आणि तेव्हाच ते ठराविक त्यातला रूम आपल्याला ओपन करून देतात व्हिजिटर्ससाठी. तर आत ह्या कॅम्पसमध्ये गेल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकतात असे मोठे मोठे गेट आहेत, आणि गेटवरचं जे डिझाईन त्यांच्या आहेत त्या खरोखर मस्त आहेत, सुंदर अशा आहेत. आणि समोरच्या बाजूला असं एक छानपैकी परिसर आहे, आणि इथून लंडन आयसुद्धा दिसतो. तर ह्या पॅलेसचं महत्त्व असं म्हणजे ह्यामध्ये टोटल 775 रूम आहेत, ज्यामधल्या 19 ह्या स्टेट रूम आहेत, 52 ह्या रॉयल आणि गेस्ट बेडरूम आहेत, 188 तर इथल्या स्टाफ रूम आहेत, म्हणजे स्टाफ बेडरूम आहेत, 92 ऑफिस आहेत, आणि 78 बाथरूम आहेत. इतकं मोठा हा पॅलेस आहे आणि अतिशय सुंदर. ॲक्च्युली आम्हाला इथला हा गार्ड चेंजिंग सेरेमनी जो असतो इथे, गार्ड चेंजिंग सेरेमनी बघायचा होता. गार्ड चेंजिंग सेरेमनी म्हणजे काय? तर जे सध्या ड्युटीवर असतात असलेले सैनिक किंवा जुने गार्ड्स असतील, त्यांची शिफ्ट चेंज होते, नवीन गार्ड त्यांची जागा घेतात. तर ह्यासाठी एक सेरेमनी असतो, तो अतिशय सुंदर असतो. पण आम्हाला वाटलं हा संडेला आहे, पण नेमका तो संडेला नव्हता तर मंडेला होता. त्यामुळे बरीच लोकं आली होती, कारण बऱ्याचशा वेबसाईटवर लिहिलं होतं संडेला आहे, आणि आता तो झाला नाही, तर असा थोडासा गोंधळ झाला. तुम्ही बघू शकता गार्ड सेरेमनी, हा चेंजिंग गार्ड सेरेमनी बघायला किती गर्दी होती इथे, भरपूर लोकं जमलेले होते, कारण साधारण 10:45 सुमारास हा गार्ड चेंजिंग इव्हेंट असतो. आणि हे अतिशय सुंदर पॅलेस आम्ही बघितलं. हे पॅलेस जर आपण गुगलवर इमेजेस बघितला तर आतून पण अतिशय सुंदर आहे, एकदम मस्तच, म्हणजे काय सांगावं यात. तर हे वन ऑफ द फेमस लंडनमधलं आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत हे व्हिडिओ थ्रू दाखवावं. त्यानंतर पॅलेसपासून एक 10 मिनिटाचा आम्ही वॉक केला आणि दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळी येऊन पोहोचलो, ते म्हणजे वेस्टमिन्स्टर ॲबे. हे अतिशय सुंदर असं एक चर्च आहे. इथे पण असं झालं, रविवार होता त्यामुळे आत आम्हाला एंट्री मिळाली नाही, पण बाहेरून इतकं सुंदर आणि कोरीव काम केलेलं, त्यावर एक एक जो पार्ट होता तो इतका छान कोरीव काम, नक्षीकाम केलेलं होतं, आणि हा जो परिसर आहे अतिशय सुंदर आहे. 1066 पासून हे 40 इंग्रजी आणि ब्रिटिश साम्राज्याचे राज्याभिषेक इथे झालेले आहेत,